नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यसेवा परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो आता चेंज झालेला आहे दोन हजार पंचवीसपासून वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपल्याला राज्यसेवेच्या परीक्षेचा बघायला मिळणार आहे मग त्या दृष्टीने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे मग हा नेमकं पॅटर्न बदलला नेमकं झालं काय तर जशी युपीएससीची परीक्षा होते पूर्वपरीक्षा एम एम सी क्यू फॉर्ममध्ये आणि मुख्य परीक्षा वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तसंच आता एम पी एस सी झालेले मित्रांनो इथं जर बघितलं तर युपीएससी जो सिलेबस आहे सेम तसाच सिलेबस आता एम पी एस सीचा चा आपल्याला बघायला मिळतो मग याची तयारी कशी करायची तर याच्या तयारीसाठी अभ्यास मित्र घेऊन येत आहे राज्यसेवेची फाउंडेशन बॅच मित्रांनो ही जी बॅच असणार आहे या बॅच मध्ये पूर्वपरीक्षा तसेच जी मुख्य परीक्षेचा मु, मुख्य परीक्षा आहे त्या दोघांचाही सिलेबस अतिशय डीप मध्ये कव्हर केला जाणार आहे यासाठी आपण मराठी माध्यमातून एन सी आर तयारी करणार आहोत आपण जर सी मध्ये जर बघितलं तर एन सी आर टी हे बेसिक मांडलं जातं नंतरच मुलं जे ॲडव्हान्स तयारी करायला लागतात सेम आपल्याला सुद्धा आता तसंच करायचं आहे कारण यू पी एस सिलेबस जवळपास कॉपी पेस्ट इथं आपल्याला बघायला मिळतोय मग त्यामुळे आपल्याला एन सी आर टी पासूनच सुरुवात करायची आहे एन सी आर टी बेसिक मुद्दे समजून घ्यायचे प्लस आपण महाराष्ट्राचे जे स्टेट बोर्ड आहे ती सुद्धा बघणार आहोत त्याचेसुद्धा बेसिक मुद्दे आपल्याला बघायचे आम्ही स्टेट बोर्ड आणि एन सी आय टीचे लेक्चर सुरू केलेले एन सी आय टीच्या मराठी माध्यमातून तुम्हाला विषयानुसार लेक्चर बघायला मिळत असतील त्याचबरोबर डेमो लेक्चर युट्यूबवर टाकलेले संपूर्ण सहावीचं पॉलिटी संपूर्ण साव्वीचा इतिहास संपूर्ण सहावीचं भूगोल ते तुम्हाला इथं बघायचं मिळेल तर ते तुम्ही लेक्चर नक्की बघा कोणत्या विषयाचं शिक्षक किती छान शिकवतं हे तुम्हाला तिथं कळेल बघा मित्रांनो ते झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये आपले डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सर लेक्चर सुरू होतील आणि त्याचं तुम्हाला एक बुकलेट दिलं जाईल त्यामध्ये कोणता विषय किती दिवसात कम्प्लीट होणार आहे आणि त्याचा वेळ काय असेल हे सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहे आपलं प्लॅनिंग जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे पूर्व परीक्षेचं मुख्य परीक्षेचं आणि या बॅचचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे बघा मित्रांनो बऱ्यापैकी मुलांना प्रश्न पडला असेल या बॅच मध्ये जी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आहे ती कशी करून घेतली जाणार आहे तर आपला जो काही मुख्य परीक्षेत सिलेबस आहे तर तो जेव्हा आपला सुरू होईल तर तेव्हा आपण समजून एखादा टॉपिक शिकवला फॉर एक्झाम्पल पॉलिटीमध्ये मूलभूत हक्क शिकवलं तर त्याच्याशी संबंधित उत्तर लिहायला तुम्हाला सांगितलं जाईल प्रश्न विचारला जाईल आणि मग तुम्हाला अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहून पाठवायचे मग तुमच्या कुठं चुकं होतात आणि कुठे तुम्ही बरोबर आहात कोणता पार्ट तुम्ही चांगला लिहिला आहे याबाबत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू जिथे चुकं होत असतील जिथं काही गोष्टींचं ॲडिशन करायचं गरज असेल तर ते आम्ही तुम्हाला अशा प्रकारे मार्गदर्शन करू तुम्हाला फक्त काय करायचं आहे आन्सर लिहून त्याचा फोटो काढून आम्हाला पीडीएफ फॉर्ममध्ये किंवा तुम्ही फोटो जरी पाठवलं तर तरी चालेल फोटोवरच किंवा एकदम व्यवस्थितपणे लिहून देऊ की कुठे तुमचा होत आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मॉडेल आन्सर सुद्धा उपलब्ध करून देऊ मॉडेल आन्सरनुसार स्वतःच्या आन्सरमध्ये सुधारणा करता येईल तर अशा प्रकारे आपली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे तर ही जी बॅच आहे ही जॉईन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपला अभ्यास ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं त्यासाठी जे काही गुगल प्ले स्टोर होईल त्यावर जा त्यानंतर अभ्यास मित्र सर्च करा, तुम्हाल मित्र करा। तुम्हाला अभ्यास मित्राचा ॲप बघायला मिळेल ते इन्स्टॉल करा आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला राज्यसेवेची फाउंडेशन बॅच बघायला मिळेल पहिले नाव आणि नंबर टाकून लॉग इन करा फाउंडेशन बॅचवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक आय एम इंटरेस्टेड नावाचं बटन बघायला मिळेल त्याच्यावर क्लिक केलं की पेमेंटची लिंक व्हॉट्सअपवर जाईल आम्ही पेमेंटची इन्स्टॉलमेंट सुद्धा उपलब्ध करून दिलेले दोन इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही पेमेंट करू शकता बघा मित्रांनो या बॅच मध्ये लाईव्ह ते लेक्चर असणारे प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणारे रेकॉर्डेड लेक्चर कोणते असतील तर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण याचे रेकॉर्डेड लेक्चर असणारे मित्रांनो का तर क्वालिफाईंगे ठीक आहे आपल्याला ले याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोअर नाही करायचा ते क्वालिफाईंग आहे तेवढे मार्क मिळवायचे आणि आपण जर बघितलं तर आपले रेकॉर्डेड लेक्चर त्याच क्वालिटीचे आपण जर बघितलं तर क्वालिफाईंग पेक्षा कितीतरी जास्त मार्क तुम्हाला त्यामधून मिळणार आहे ठीक आहे ते लेक्चर सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळेल लाईव्ह लेक्चर पूर्ण मुख्य परीक्षेचा परीक्षेचा सिलेबस लाईव्ह शिकवला जाणार आहे तुम्हाला जर बघितलं तर प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर नोट्स दिल्या जाणार आहे Notes, कशा कशा नोट्स, नोट्स कशा काढाव्या कशा नाही याबाबत सुद्धा मार्गदर्शन केलं जाणारे क्लास नोट्स असतील आणि तुम्हाला वैयक्तिक नोट्स कशा काढायचे याचं मार्गदर्शन केलं जाणारे म्हणजे परीक्षे शेवटी तुम्हाला फास्ट रिव्हिजन करता आलं पाहिजे त्याचबरोबर परीक्षेच्या अगोदर एक दर्जेदार टेस्ट सिरीज असेल त्याचबरोबर पी वायक्यूची सुद्धा प्रॅक्टिस करून घेतली जाईल आणि एम पी एस सीचे जर बघितलं तर पूर्वी वर्णनात्मक सिलेबस होता आपला एम पी एस सी सुद्धा एकेकाळी पॅटर्न जो आहे तो वर्णनात्मक होता मग तेव्हाची जी काही पी क्यू आहे ती तुमचे मुख्य परीक्षेसाठी सोडून घेतले जाईल तर अशा प्रकारे एकदम डीपमध्ये आपण तयार तयारी करणार आहोत आपण जर बघितलं क्वेश्चन जे आहे डेली करंट अफेअर्स क्वेश्चन आहे तर त्याची ते सुद्धा आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे तर ही बॅच जी ती तुमचं क्वालिटी एज्युकेशन देणार आहे कमी फीज मध्ये जास्तीत जास्त जे काही गोष्टी आहे त्या आम्ही देण्याचा प्रयत्न तुम्हाला करत आहोत आणि आम्ही ज्या प्रकारे एन सी आर टी म्हणा स्टेट बोर्ड म्हणा किंवा जे काही पूर्वपरीक्षे मुख्य परीक्षा सिलेबस शिकवतो तर ते तुम्हाला ना ऑनलाईन कुठेच बघायला मिळेल ठीक आहे तर बघा तुम्ही एकदा जाऊन लेक्चर बघा लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला क्वालिटी कळेल मग त्यानंतरच बॅच जॉईन करा ठीक आहे काही अडचण येत असेल तर खाली जर मोबाईल नंबर दिलेले या मोबाईल नंबरवर कॉल करायला विसरू नका